नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गुलकंदाबद्दल माहिती घेणार आहोत गुलकंद म्हणजे गुलाबाच्या फुलापासून जो गुलकंद बनला जातो तर त्या गुलकंदाचे आपल्या शरीरासाठी काय फायदे होऊ शकतात आपल्या वेगवेगळ्या उष्णतेच्या त्रासामध्ये गुलकंद आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो गुलकंद आपण किती खायला हवा गुलकंद कधी खायला हवा गुलकंद आपण कशाबरोबर खायला हवा या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत वेगवेगळे काही त्रास आहेत काही आजार आहेत त्यामध्ये सुद्धा गुलकंद आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो तेसुद्धा आपण बघूया मित्रांनो आपण आता पाहतो आहे की सध्या गरमीचं वातावरण आहे उष्णतेचा काळ आहे तर अशा या काळामध्ये मला वाटतं आपण सगळ्यांनीच गुलकंदाचं सेवन करायला काही हरकत नाही गुलकंद जे असतं ते शीत गुणाचं असतं थंड असतं आणि ते आपल्या शरीरातील तापमान कमी करण्यामध्ये किंवा आपल्या शरीरातली उष्णता जी आहे ती कमी राखण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा हे देत असतं मित्रांनो गुलकंद कसा बनवायचा गुलकंद कशा पद्धतीने बनवायचा या सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे एक दोन दिवसामध्येच तो व्हिडिओ प्र प्रदर्शित होईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहा आणि गुलकंद घरी तयार करा कारण जो आपल्याला बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये गुलकंद मिळतो त्याची ऑथेंटिसिटी आपल्याला माहीत नसते तसंच जर आपण घरी गुलकंद बनवला देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून आणि खडीसाखरेपासून जर आपण गुलकंद बनवला आणि तो जर सेवन केला तर त्याचे आपल्याला आणखी चांगले बेनिफिट्स हे मिळतात बाकी जो गुलकंद आहे त्याच्यामध्ये साखर कोणती वापरली आहे किंवा इतर काही कृत्रिम रंग वगैरे वापरले आहेत का वाप याची माहिती आपल्याला नसते पण घरी छानपैकी आपल्याला गुलकंद बनवता येतो तर त्याची कृतीसुद्धा मी तुम्हाला आहे अतिशय सोपी कृती असते काही कठीण नसतं तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल ऐकन आहे बघा ते प्रेस करून ठेवा त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करत जाऊ ते सगळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळतील आणि आमचा कोणताही व्हिडिओ जो आहे तो तुमच्याकडून मिस होणार नाही आता आपण पन साधारणपणे दहा गुलकंदाचे फायदे पाहणार आहोत पहिला गोष्ट आहे ती म्हणजे उष्णतेच्या वातावरणामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये गुलकंद हा प्रत्येक व्यक्तीने खायला काही प्रॉब्लेम नाही खाऊ शकता उष्णता कमी होण्यासाठी गुलकंदाचा उपयोग हा होतच असतो त्यामुळे गरमीच्या वातावरणामध्ये गुलकंद खाल्ला तर शरीरातली ही कमी राहते त्यामुळे या दृष्टीने तुम्ही गुलकंद हे आपल्या आहारामध्ये सध्याच्या या उष्णतेच्या काळामध्ये तुम्ही ठेवू शकता दुसरा फायदा जो गुलकंदाचा तुम्ही करून घेऊ शकता तो म्हणजे स्तंभामध्ये अनेक जणांना पोट साफ होत नाही आणि पोट साफ नसलं की काय होतं की पोटामध्ये उष्णता वाढत राहते आणि ही उष्णता जर वाढत राहिली आणि तिखट खाण्यामध्ये अधिक येत राहिलं की मग पाईल्स फिशर असे प्रॉब्लेम हे यायला लागतात तर त्यामुळे जेव्हा पोट आपलं साफ होत नाही तेव्हा त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं कशामुळे साफ होत नाही आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊन त्याप्रमाणे उपचार करायला हवेत जर तुमचं पोट साफ होत नाही आहे आणि पोटामध्ये जर तुम्हाला उष्णता वाढल्यासारखी वाटते तर गुलकंद जो आहे तो तुम्हाला उपयोगी पडू शकतो पोट साफ ज्यांना होत नाही त्यांनी गुलकंद कशा पद्धतीने खावा ते तुम्हाला सांगतो बघा काय करायचं एक कपभर दूध घ्यायचं एक लहान कप घ्यायचा त्या कपमध्ये एक कपभर दूध घ्यायचं ते कोमट करायचं आणि त्या गु दुधामध्ये एक चमचाभर गुलकंद टाकायचा आणि अर्धा चमचा देशी गाईचं तूप टाकायचं मिक्स करायचं आणि छानपैकी गोड असं मिश्रण हे होणार आहे आणि हे मिश्रण जे आहे ते दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी एक पंधरा वीस मिनटं जर तुम्ही एक पंधरा वीस दिवस घेत आहे तर निश्चितच स्पोट साफ होण्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो एकदा का तुमचं पोट साफ व्हायला लागलं की पुढे मग तुम्ही गुलकंद जे आहे ते डायरेक्टसुद्धा सेवन करू शकता दुपारी रात्री जेवायच्या ते तुम्ही डायरेक्ट जरी सेवन करत राहिलात तरीसुद्धा तुमच्या आथळ्यांमधली जी स्निग्धता आहे ती मेंटेन राहण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकतो यानंतर गुलकंद जे आहे ते ॲसिडिटीचं वस्ताद औषध आहे अनेक वैद्य ॲसिडिटीमध्ये अनुपान स्वरूपामध्ये गुलकंद वापरतात अनुपान म्हणजे जे औषध असतं ना ॲसिडिटीचं ते गुलकंदाबरोबर घ्यायला सांगतात गुलकंद पोटातलं पित्ताचं शमन करतं अनेक रुग्ण आपण पाहतो बघा की जे वर्षानुवर्ष ॲसिडिटी कमी करायच्या गोळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या हे घेत असतात ॲसिडिटी कमी करायच्या पॅन्टॅप्राझोल आहे रॅबेप्राझोल आहे अशा गोळ्या सकाळी उपाशीपोटी ते घेत असतात तर अशा व्यक्तींनी गुलकंदाचं सेवन जर केलं तर ते त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पोटातलं पित्ताचं शमन होऊ शकतं तसंच ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब प्रॉब्लेम आहे काही गोळ्या घेत नाही आहेत अधूनमधून ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर अशा व्यक्तींनीसुद्धा उष्णतेच्या काळामध्ये जर गुलकंदाचं सेवन केलं तर पोटातलं पित्त जे आहे वाढणारं पित्त जे आहे ते कमी होण्यामध्ये मदतही होऊ शकते ज्या व्यक्तींना अशी ॲसिडिटी प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांना वारंवार ॲसिडिटी होते किंवा ॲसिडिटीच्या गोळ्यासारख्या घ्याव्या लागतात त्यांनी निश्चितच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना जरूर संपर्क करावा प्रत्येक पेशंटची जी लक्षणं आहेत कधीपासून त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टी वैद्य चेक करतात आणि त्यानुसार औषधं देतात ॲसिडिटीसाठी आयुर्वेदामध्ये भरपूर औषधं आहेत तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना नक्की भेटा जर तुम्हाला ॲसिडीचा त्रास आहे वारंवार ॲसिडिटी होते ॲसिडिटीच्या गोळ्या सारख्या घ्याव्या लागतात तर तो, तो त्रास समूळ नष्ट करण्यासाठी जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना भेटा एक दोन तीन महिन्याचा कोर्स असतो तो कोर्स करून घ्या जेणेकरून तुम्हाला ॲसिडीचा प्रॉब्लेम जो आहे तो सारखा सारखा होणार नाही तसंच जे पथ्य असतं काय खायला हवं काय खायला नको ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने गुलकंद जो आहे तो ॲसिडिटीच्या रुग्णांना ज्यांना आम्लपित्त आहे ॲसिडिटी आहे अशा रुग्णांना पथ्य म्हणून उपयोगी चांगल्या पद्धतीने पडत असतं तिसरा फायदा जो गुलकंदाचा आहे तो आहे लहान मुलांसाठी अनेक लहान मुलं असतात ना ती त्यांचं वजन वाढत नाही त्यांच्या अंगामध्ये कडकी असते उष्णता जास्त असते त्यामुळे वजन वाढत नाही आणि त्यांचं पोट साफसुद्धा होत नाही म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा असतो तर अशा प्रकारची जी मुलं असतात छोटी मुलं असतात त्यांनासुद्धा तुम्ही गुलकंदाचं सेवन हे करू शकता अर्धा कप दूध घ्यायचं लहान मुलं असतील त्याप्रमाणे जर लहान अगदीच लहान बाळ असेल तर मग अर्ध्या कपापेक्षापेक्षा कमी प्रमाणामध्ये तुम्ही दूध घेऊ शकता थोडंसं गुलकंद थोडंसं तूप असं मिक्स करून तुम्ही देऊ शकता मोठं मूल आहे तर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये सुद्धा गुलकंद जे आहे ते दुधामध्ये मिक्स करून आणि तुपामध्ये मिक्स करून बघा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ते देऊ शकता त्याने पोट साफ होतं अंगातली उष्णता कमी होते आणि त्यामुळे वजन वाढण्यासाठीसुद्धा लहान मुलांना फायदा हा होऊ शकतो आजकाल आपण पाहतो हो की लहान मुलांना बरेच जाम आहे सॉसेस आहे अशा प्रकारचे पदार्थ देत असतात तर अशावेळी तुम्ही जाम देणं सॉसेस देणं चॉकलेट्स देणं ह्या सगळ्या गोष्टी देण्याच्याऐवजी जर तुम्ही गुलकंद घरी बनवलात आणि जर तो आपल्या बाळाला मुलांना जर दिलात तर ते अगदी आवडीने खातील पुन्हा पुन्हा मागतीलसुद्धा आणि एक हेल्दी गोष्ट त्यांच्या पोटामध्ये जाईल तर मला असं म्हणायचं आहे की बाहेरच्या गोष्टी मुलांना देण्यापेक्षा ह्या घरातल्या घरात, घरात काही रेसिपीज बनवा पदार्थ बनवा आणि ते पदार्थ तुमच्या मुलांना देत राहा जेणेकरून त्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकेल यानंतर चौथा जो फायदा आपल्याला गुलकंदाचा होऊ शकतो तो आहे ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये बघा काही ब्लड प्रेशरचे जे रुग्ण असतात ज्यांच्या बऱ्याचशा चा गोळ्या चालू असतात एका गोळीने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही मग दोन तीन चार अशा गोळ्या ब्लड प्रेशरच्या चालू असतात आणि अशा व्यक्तींना चक्करसुद्धा येत असते बघा मित्रांनो जर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या बऱ्याचशा चालू असतील तर तुम्ही निश्चितच जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांना संपर्क करा आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या बे बी पी कमी करणारी औषधं आहेत आणि बी पीचं मूळ शोधून बी पी का वाढतो आहे आणि ते मूळ शोधून त्याप्रमाणे औषधंसुद्धा आहेत ट्रीटमेंट्स आहेत काही प्रोटोकॉल्स आहेत ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत पंचकर्म उपचार आहेत जे जर तुम्ही करून घेतलात एक दोन तीन महिन्याचा जर कोर्स करून घेतलात तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्यासुद्धा कमी होण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते तर मित्रांनो ज्यांना बी पी आहे ब्लड प्रेशर आहे आणि ज्यांना थोडंसं चक्करलासारखं वाटतं गरगरल्यासारखं वाटतं अशा व्यक्तींनी सुद्धा जर गुलकंदाचं सेवन जर केलं तर त्यांना त्याचा फायदा हा होऊ शकतो कारण गुलकंद हे ब्लड प्रेशरसुद्धा कमी करण्यामध्ये मदत करतं जर पित्त वाढलेलं असेल रक्तदृष्टी झालेली असेल आणि त्यामुळे जर पित्त बी पी वाढत असेल तर ता गुलकंद निश्चितच फायदा देतं अशावेळी गुलकंद जे आहे ते रात्री जेवल्यावर सेवन करायचं रात्री तुम्ही जेवलात की जेवल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाने एक दोन तीन चमचे एक पंधरा वीस ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये जर गुलकंद काही दिवस जर तुम्ही सेवन केलात तर पित्त कमी होतं आणि त्या पित्तामुळे चक्करसुद्धा कमी होते आणि ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये येण्यामध्ये फायदा होतो पाचवा फायदा गुलकंदाचा होऊ शकतो तो आहे गरोदर मातांना ज्या गर्भिणी आहेत प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांनीसुद्धा जर गुलकंदाचं सेवन केलं तर चांगला फायदा हा त्यांना होऊ शकतो गुलकंद हे शक्तीदायक आहे बल्ले आहे आणि उष्णतासुद्धा कमी करतं त्यामुळे सध्या ह्या उष्णतेच्या काळामध्ये ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत सध्या उष्णतेचा काळ चालू आहे हा जो उन्हाळा चालू आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांना ज्या लेडीज मा माता ज्या आहेत ते गरोदर आहेत त्यांनी जर गुलकंदाचं सेवन केलं दुधाबरोबरचं सेवन केलं तर त्यांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला त्याचा फायदा हा होऊ शकतो पहिल्या तीन महिन्यामध्ये गुलकंद जर प्रत्येक गरोदर स्त्रीने जर सेवन केलं तर त्याचा निश्चितच त्यांना चांगला फायदा होतो कारण गुलकंद हे हृदयाला शक्ती देणारं असतं आणि बाळाचं जे हृदय असतं ते तयार होण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार होण्यासाठी गुलकंदाचा फायदा हा होऊ शकतो त्यामुळे सध्याच्या काळामध्ये कसं आहे की गरमीमुळे अनेक गरोदर स्त्रियांनासुद्धा उलट्या येणं मळमळणं किंवा बारीक बारीक पुरळ अंगाला येणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे उष्णतेमुळे होत असतात तर अशावेळी जर गुलकंदाचं सेवन जर त्यांनी केलं तर त्याचा फायदा सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने होऊ शकतो गुलकंद डोळ्यासाठी सुद्धा चांगला आहे गुलकंद नेत्रे आहे अनेक जण बघा की सारखे टी व्ही मोबाईल बघत असतात किंवा काही लोक असतात की ज्यांचं लॅपटॉपसमोर सारखं काम चालू असतं त्यांना त्यांचं काम असतं लॅपटॉपवर त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत ते सतत लॅपटॉपवर असतात तर अशावेळी डोळ्यांना शक्ती देण्यासाठी डोळ्यांचं जे आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा गुलकंद उपयोगी पडतो गुलकंद हा नेत्रे आहे डोळ्यांना शक्ती देतं तसंच डोळ्याचे काही वेगवेगळे आजार आहेत बघा काही असे आजार आहेत त्याच्यामध्ये दृष्टी जी असते ना ती कमी होते रेटॅनल डिटॅचमेंट आहे डायबेटिक रेटॅनोपथी आहे किंवा ग्लुकोमासारखे आजार आहेत तर अशावेळी तुम्ही गुलकंदाचं सेवन जर करत राहिलात तर ते एक पथ्य म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्हाला राहील म्हणजे डोळ्यांची ताकद जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी डोळ्यांना शक्ती देण्यासाठी तुम्हाला याचा फायदा हा निश्चित होऊ शकतो गुलकंद कोणी खाऊ नये ते पण आता थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो सांगून देतो बघा कसं आहे की गुलकंदामध्ये साखर भरपूर प्रमाणामध्ये असते कारण तो साखरेचा पाकच असतो त्याच्यामुळे जे डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि ज्या व्यक्तींना कफाचा त्रास होतो अशा व्यक्तींनी गुलकंद जे आहे ते कमी प्रमाणामध्ये खायला हवं किंवा जर साखर जास्तच असेल डायबिटीज भरपूर असेल तर गुलकंद किंबहुना खायला नको ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की डायबिटीज ज्यांना आहे त्यांनी गुलकंद जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खायला हवा तसंच ज्यांच्या अंगाला सूज येते किंवा ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींनीसुद्धा गुलकंद जो आहे तो कमी प्रमाणामध्ये खायला हवा बाकी नॉर्मल ज्या व्यक्ती आहेत सर्वसाधारण व्यक्ती आहेत किंवा इतर ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत त्यांनी निश्चितच गुलकंदाचा वापर करावा आणि त्याचा त्याचे जे फायदे आहेत ते अनुभवावे यानंतर गुलकंदाचा फायदा महत्त्वाचा आहे तो म्हणजे उष्णतेचे विकार वेगवेगळे उष्णतेचे विकार असतात उष्णतेमुळे त्रास होत असतो अनेक जणांना काही जणांना बारीक बारीक पुरळ अंगावर येतात काही जणांना तोंडामध्ये पुरळ येत असतात काही जणांना लघवी संडाच्या ठिकाणी जळजळ होत असते तर अशा सगळ्या उष्णतेच्या संदर्भात असलेल्या त्रासांमध्ये तुम्हाला गुलकंद हा उपयोगी पडू शकतो बघा तुम्हाला जर तोंड आलं असेल ना मुखपाक झाला असेल काही जणांना बघा तोंड येतं मुखपाक होतं आणि बारीक बारीक असे पुरळ किंवा छाले तोंडामध्ये येतात तर अशावेळी काय करायचं गुलकंद घ्यायचा एक दोन चमचे गुलकंद घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मध टाकायचं मिक्स करायचं ते आणि हळूहळू ज्या ठिकाणी तुम्हाला ते तोंड आलेलं आहे त्या ठिकाणी लावत 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 ते मिटक्या मारत खाऊन टाकायचं असं केल्यामुळे काय होतं की ते जे गुलकंद आहे आणि मध आहे त्या ठिकाणी लागत राहतो आणि त्या ठिकाणी हिलिंग होते आणि लवकर तो त्रास जो आहे तो बरा होतो एक दोन तीन दिवसामध्येच तुम्हाला जाणवेल की हे प्रयोग केल्यानंतर की जे तुम्हाला तोंड आलेलं आहे ते कमी झालेलं आहे तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला तोंड असेल उष्णतेचे त्रास असतील तर निश्चितच तुमच्या आहारामध्ये गुलकंदाचा समावेश करा जेणेकरून तुमची शरीरातली उष्णता जी आहे ती कमी राहील यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा असा गुलकंदाचा उपयोग मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे रात्री शांत झोप येण्यासाठी अनेक जण बघा की ज्यांना झोप व्यवस्थित येत नाही रात्री लवकर झोप लागत नाही तर अशा व्यक्तींनीसुद्धा रात्री झोपताना जर एक दोन चमचे गुलकंद आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून जर त्यांनी रात्री झोपताना जर घेतलं तर मला वाटतं त्यांना झोप येण्यासाठीसुद्धा फायदा हा होऊ शकतो आता गुलकंद जे आहे ते किती प्रमाणामध्ये खायला हवं बघा साधारणपणे दोन चमच्यापर्यंत तुम्ही गुलकंद हे सेवन करू शकता तुमची पचनशक्ती चांगली असेल तर दोन तीन चमचे एक दहा ते पंधरा ग्रॅम या प्रमाणामध्ये तुम्ही गुलकंद हे खाऊ शकता सकाळी नाश्ता करताना तुम्ही गुलकंद घेऊ शकता चपात पोळी भाजी तुम्ही घेत आहे सकाळी नाष्टाला त्याबरोबर थोडंसं गुलकंद तुम्ही घेऊ शकता किंवा दुपारी जेवणामध्ये घेऊ शकता रात्री जेवणामध्ये तुम्ही गुलकंद खाऊ शकता तसंच मधल्या वेळेमध्ये बघा काहीजणं ऑफिसेसमध्ये असतात कामामध्ये मग्न असतात तर त्यांचं कसं असतं की बऱ्याच वेळ उपाशी राहणं होत असतं तर बऱ्याच वेळ उपाशी राहिल्यामुळे सुद्धा पोटामध्ये ॲसिड वाढत राहतं तर अशावेळी एक तीन चार तासानंतर जर पित्ताची प्रकृती असेल उष्णताचे त्रास असतील तर मधल्या वेळेमध्ये पण तुम्ही टिफिनमध्ये एका छोट्या डबीमध्ये तुम्ही गुलकंद घेऊन जाऊ शकता आणि मधल्या वेळे तुम्ही वेळेमध्ये तुम्ही ते गुलकंद खाऊ शकता जेणेकरून तुमचं पोट खाली जास्त वेळ राहणार नाही आणि पोटामधलं पित्तसुद्धा तुमच्या वाढणार नाही मित्रांनो असा हा साधा सोपा गुलकंद तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या रासांमध्ये उपयोगी पडू शकतो तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे ती कमी करू शकतो तेव्हा हा गुलकंद घरी बनवा स्वतः घरी बनवा त्याचा वापर करा तुमच्या घरातल्या लहान बाळांना द्या तुमच्या घरात जर वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांना द्या तुम्ही स्वतः खा आणि आपल्या शरीरातील उष्णता जी आहे ती ह्या वातावरणामध्ये गरमीमध्ये कमी करून घ्या मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाईप करून नक्की कळवा हा व्हिडिओ ही माहिती जी आहे खाली एक शेअरचं बटन आहे बघा त्यावर तुम्ही प्रेस करून ते हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत तुम्ही शेअरसुद्धा करू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येईल तोपर्यंत धन्यवाद